नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे इथं अंगारकी चतुर्थी निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी. हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. 22 नोव्हेंबर अखेर 13,67,000 जणांनी घेतली लस. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि किबा राजवाडा पर्यटकांसाठी पुन्हा करण्यात आला सुरू. आणि गणपतीपुळे इथं अंगारकी चतुर्थी निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना पोलिसांनी समुद्रात उतरण्यास घातली बंदी. पर्यटकांचा झाला हिरमोड. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेट मध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व, संपर्क 70 30 30 66 11. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे इथं अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीसाठी गणपतीपुळे इथं येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना समुद्रात जाण्यास पोलीस प्रशासनानं बंदी घातली होती. कोरोनामुळे मागील सुमारे 2.5 वर्षांपासून गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु शासनानं दिवाळीपूर्वी राज्यातील सर्वच धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर आलेल्या अंगारकी चतुर्थीसाठी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी गणपतीपुळे इथं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. एक
एकता मूर्ती गणेशाची होई ना तृप्ती नयनाची आरती सुंदर वदनाची गिरिजा शशी दर्शनयाची जय जय सुमुख एक दंता वरदा सिद्धि सिद्धि कांता जपता द्वादश नामाची कामना सिद्धि पदानेची शोभवी प्रणव रूप पदता जानितो तीर्थ राज चरणा आहाती अष्ट समय शोभा आहाती अष्ट समय शोभा पूजितो तरणि स्वर्णमय किरणि दिना दे गगनि दर्शना मंद अम्बुधीची चालते दिव्य दुन्दुभीची आरती सुंदर वदनाची कोरोनामुळे मागील सुमारे पावणे दोन वर्षांपासून गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं, परंतु शासनानं दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर आलेल्या पहिल्याच अंगारकी चतुर्थीसाठी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी गणपतीपुळे इथं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भक्तगण येत दर्शनाला उगवता धन्य माघ मास माघ फेरी प्रयास सकल जन नारी नर येती दर्शने पाप मुक्त होती काय तो याचे चा दिवस काय तो याचे चा दिवस विक्रम शांति सुखा पावे आस ही पुरवी दासाची भक्ति दे अखंड चरणाची आरती सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची. गणपतीपुळे हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन स्थळ असल्यानं या ठिकाणी प्रत्येक उत्सवाला भाविक मोठी गर्दी करत असतात. यामुळे वारंवार सांगूनही भाविक आणि पर्यटक मौज मजेसाठी समुद्रात उतरतात, त्यामुळे आजपर्यंत अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी समुद्रात उतरण्यास बंदी घातली असल्याचं दिसून आलं. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी लसीकरणाचा टप्पा मात्र अद्यापही अपूर्ण असल्यानं महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात हर घर दस्तक लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 9,39,000 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि सर्वेनुसार आजही सुमारे 75,000 जणांनी पहिला डोस घेणं शिल्लक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 100% लसीकरणाचा पल्ला गाठण्यासाठी लोकप्रतिनिधी ग्रामकृती दल आणि नागरिकांच्या सहकार्यानं नियोजन केलं जात आहे. त्यामुळे
डिसेंबर 2021 अखेर आपल्या जिल्ह्यात 100% लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड वॅक्सिनेशनचं प्रमाण हे हळूहळू सुधारत आहे आणि आता आपण जवळजवळ 87% पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपल्याकडे फर्स्ट डोस जे आहेत ते 9,39,988 आणि सेकंड डोस हे 4,27,914 एवढी डोस आपण देऊ शकलेलो आहे. सेकंड डोस पूर्ण असणाऱ्यांचं पर्सेंटेज आता 40% झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं वाढ होत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोविडचं काल आपल्याकडे 0 केसेस झाल्या, आज आत्तापर्यंत आपल्याकडे 4 केसेस जवळजवळ दिसत आहेत. कोविड अजूनही आहे, कोविड पूर्णपणे अजून गेलेला नाही. यानिमित्तानं परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण कोविड वॅक्सिनेशन जरूर घ्या, दोन्ही डोस आपले लवकरात लवकर पूर्ण करा. पहिला डोस ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी 30 तारखेपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत फर्स्ट डोस पूर्ण करा. त्यासाठी आपण हर घर दस्तक ही मोहीमसुद्धा आपण इथं राबवतोय आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये लसीकरणाचे कॅम्प आपण घेतोय. ज्या ठिकाणी लसीचे लाभार्थी राहिले असतील त्या ठिकाणी जर आरोग्य विभागाकडं जर माहिती दिली तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कॅम्पचं आयोजनसुद्धा नक्कीच करतोय. आपला उद्देश आहे की आपल्याकडच्या 100% लोकांना पहिली लस ही 30 नोव्हेंबरपर्यंत मिळाली पाहिजे आणि नंतर राहिलेल्या सर्वांना आपण सेकंड डोस हे आपण देणार आहोत. डोसचं महत्त्व वेगळं काही सांगण्याची गरज नाही. ज्यांनी डोस घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता चांगली येत आहे, त्यांना आजाराचं प्रमाण जे आहे ते सौम्य प्रमाणात राहते किंबहुना तिथं आजारही होत नाही. या सगळ्याचा विचार केला तर सगळ्यांना डोस घेण्याची परत एकदा आपण विनंती करत आहोत आणि डोस घेण्याबरोबरच आपण सर्वांनी मास्क परिधान करावा, सॅनिटायझर लावावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं. यासुद्धा कृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कोविड अजून संपलेलं नाही आणि आपल्याला कोविडला 100% हरवायचं. दरम्यान सुमारे 4,27,000 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे, त्यामुळे अद्याप 1,75,000 जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचंही पाहणीअंती समोर आलं आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संक्रमण टळलं नसल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत वेळीच लस घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी KTV जवळ बोलताना केलं आहे. मी सर्व जनतेला आवाहन करेल की अजून कोरोना संपला नाही. जरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचे रुग्ण आज 6 ते 7 रुग्ण फक्त प्रतिदिन आपल्या जिल्ह्यात आढळून येत आहेत, त्याचा अर्थ असा नाही की कोरोना संपलेला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही संपलेली नाही आहे आणि कोरोनावर असं खात्रीशीर औषध आजही नाही आहे. त्यामुळे माझा सर्वांना आव्हानही असेल, विनम्र आव्हान असेल आणि विनंती असेल की सर्वांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावं. लसीकरणामुळे कोरोना येणार नाही असं नाही सांगत मी, पण कोरोना आला तरी आपल्याला जे त्याचे दुष्परिणाम आहेत त्याचे किंवा आरोग्यावर होणारे परिणाम किंवा त्याच्यावर नियंत्रण आणणं आपल्याला लवकरात लवकर शक्य होतं किंवा त्याचे आपल्याला जे परिणाम आहेत ते आरोग्यावर होणारे परिणाम कमी प्रमाणात होतात. त्यामुळे लसीकरण सगळ्यांनी करून घ्यावं. 3 ते 4 महिन्यांपूर्वी लसीकरण असलेल्या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत असायचे, तसंच अनेक ठिकाणी लस घेण्यावरून वाद झाल्याचंही चित्र समोर आलं होतं. परंतु आज आरोग्य विभागासह विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसंच राजकीय नेते लसीकरणाची विशेष शिबिरं घेत आहेत, परंतु त्या ठिकाणी गर्दी होत नसल्याचं किंवा राहिलेले नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान 22 नोव्हेंबर अखेर 13,67,000 जणांनी लस घेतली असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे आता ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तातडीनं लस घेण्यासाठी विविध केंद्रांवर जाऊन लस घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2.5 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेल्या रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान पुन्हा सुरू करण्यात आल्यानं नागरिक आणि विशेष करून पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर टिळक जन्मस्थान पर्यटकांसाठी सुरू करण्यात यावं म्हणून सतत मागणी करण्यात येत होती, परंतु पुरातत्व विभागानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते जन्मस्थान बंदच ठेवण्यात आलं होतं। उशिरा का होईना, अखेर रत्नागिरी शहरातील टिळकआळी इथं असलेलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं जन्मस्थान सुरू करण्यात आल्यानं आता या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू झालेली आहे। दरम्यान थिबा राजवाडा आणि थिबा पॅलेसही सुरू करण्यात आल्यानं पर्यटकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। टिळक जन्मस्थान, थिबा राजवाडा, थिबा पॅलेस, पेठ किल्ला भगवती मंदिर, भगवती बंदर मांडवी, पांढरा समुद्र, भाटे, गणपतीपुळे, आरे वारे ही सर्व ठिकाणं पर्यटकांचं आकर्षण असल्यानं या ठिकाणी दर दिवशी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून शेकडो भाविक आणि पर्यटक फिरण्यासाठी येत असतात। साखरपा कोंडगाव रोहिदास आळी इथं त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त साखरपा भंडारवाडी मित्रमंडळातर्फे भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। रांगोळी आणि दिव्यांमुळे सर्व परिसर प्रकाशमय झाला होता। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे इथं अंगारकी चतुर्थी निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी। हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला। 22 नोव्हेंबर अखेर 13,67,000 जणांनी घेतली लस। कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि थिबा राजवाडा पर्यटकांसाठी पुन्हा करण्यात आला सुरू। आणि गणपतीपुळे इथं अंगारकी चतुर्थी निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना पोलिसांनी समुद्रात उतरण्यास घातली बंदी।
पर्यटकांचा झाला हिरमोर। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।